फ्रीडल सैनिक सेवा संघ आक्रमक। पारनेर तालुक्यातील जातेगाव येथील माजी सैनिक मनोज औटी यांच्यावर लोखंडी रॉड काठ्या तसेच दगडाने ठेचून जो हल्ला झाला होता, तसेच त्यांचे नातेवाईक हे 3 दिवस सुपा पोलीस स्टेशन येथे तक्रार करण्यासाठी गेले असता त्यांची कसल्याही प्रकारे दखल घेतली नाही। अशातच 3र्या दिवशी माजी सैनिक मनोज औटी यांचा मृत्यू झाला आहे। तर याबाबत अध्यक्ष त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य, संस्थापक अध्यक्ष माहिती सेवा भावी संस्था महाराष्ट्र राज्य मेजर संदीप भाऊलगड यांनी सांगितले की त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य तसेच महाराष्ट्रातील सर्व संघटना, सर्व आजी माजी सैनिक हे एकत्र आले असून आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। जोपर्यंत आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत माजी सैनिक यांच्या परिवारास आरोपींकडून धोका आहे, तरी त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं याबाबत त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य तसेच माहिती सेवा भावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली संस्थापक अध्यक्ष मेजर संदीप भाऊ लगड यांनी सुप्पा पोलीस स्टेशन येथील PI यांना निवेदन दिले आहे। तालुक्यामध्ये जातेगाव या ठिकाणी माजी सैनिकावर जो दगडानी, लाकडानी, परत गजानी जो हल्ला केलेला आहे आणि हल्ला केल्यानंतर सुपा या पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या नातेवाईकांनी हे मागितलं की आम्हाला मदत मिळावी, आमचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, परंतु वारंवार त्यांनी 3-4 वेळा चक्रा मारल्या परंतु त्यांची कोणचीही दखल घेतली नाही। त्याच पद्धतीने त्यांचे 3र्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला। मृत्यू झाल्यानंतर मला एवढं सांगायचं की त्यांनी देशाची 17 वर्षे सेवा केली। सेवा केल्यानंतर 3 महिने ते आता रिटायर झाले होते। रिटायर झाल्यानंतर आता त्यांना जे परिवाराबरोबर राहायचं होतं सुखाने आनंदाने ह्यानी, तर त्यांना काही गावगुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला। त्या गावगुंडांना आमचं एकच सांगणं आहे, आता आम्ही त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य तसेच महाराष्ट्रातील जेवढे आजी माजी सैनिक आहेत सगळे आम्ही संघटना एक झालेलो आहे, या आरोपींना त्वरित फाशी शिक्षा झाली पाहिजे। आता आम्हाला कळलं की 2 आरोपी अटक केलेले आहेत, जेवढे आरोपी आहेत तेवढे त्वरित अटक केले पाहिजे आणि जोपर्यंत आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत माजी सैनिकाच्या परिवारास ह्या गावगुंडांपासून धोका आहे, त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं। जर पोलीस संरक्षण दिलं नाही आणि त्यांच्या जीवितास काही झालं तर हे पारनेर पोलीस स्टेशनचे PI साहेब जबाबदार राहतील।